बाब या प्रश्नाने समोर येते. अध्यक्ष मध्ये शासनाने एकदा निर्णय घ्या की कुत्र्याला जगवायचं का माणसाला, कारण का परिस्थिती इतकी आताच्या बाहेर चालली आहे की रवी पुजारीला लोक घाबरत नाहीत, दाऊद इब्राहिमला घाबरत नाहीत, अरुण गवळीला घाबरत नाहीत, पण कुत्र्याला घाबरतात. साहेब रात्री बेरात्री रस्त्यावरनं चालणं मुश्किल झालेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये 3 असे प्रकार घडले. 1-2 वर्षाच्या पोराला कुत्रा चावला 56 टाके, एका मोठ्या माणसाला कुत्रा चावला 138 टाके, आणि काल एका 2.5 वर्षाच्या बालकाला चावला 36 टाके. अध्यक्ष मध्ये याच्यात दोष मी शासनाला देत नाही, पण काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. लोकांना हे तर आपण सांगू शकत नाही की काय करायचं काय करायचं, आपणच प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. त्यामुळे प्रश्न अगदी स्ट्रेट आहे की कुत्रा का माणूस, ह्याच्यामध्ये निवड आपण कोणाची करणार आहात. ठाणे शहरातल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न थेट महाराष्ट्राच्या सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावरून हा प्रश्न किती गंभीर बनला आहे याची कल्पना तुम्हाला आली असेलच. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला याविषयी जाब विचारला, पण मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलंय तेही एकदा ऐका. सन्माननीय सभासद जितेंद्र आव्हाड साहेबांनी विचारलेला प्रश्न हा वैद्यकीय शिक्षणच्या अंडर जरी नसला तरी पण साधारणपणे या विषयामध्ये कुणाचंही प्राथमिक यातला प्राथमिकताही माणूस हाच असणार, आणि तो होत असताना प्राण्यांवर सुद्धा अन्याय होऊ नये हाही असणार. ही आहे सरकारी पातळीवरची परिस्थिती. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे, कारण श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात येत असल्याचा दावा स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी केला जातो. मात्र वाढती भटक्या कुत्र्यांची संख्या पाहता त्यांचा दावा किती फोल आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण एका वर्षात एक श्वान 15 पिल्लांना जन्म देते, त्यापैकी 10 पिल्ल जगतात. भटक्या कुत्र्यांचा हाच जन्मदर कायम राहिल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या लाखांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षभरात ठाणे जिल्ह्यात श्वानदंशाच्या तब्बल 11,000 घटना घडल्या आहेत. यापैकी ठाणे शहरात 2,668, डहाणूमध्ये 1,433, पालघरमध्ये 1,299 घटना घडल्या आहेत. महापालिका प्रशासन पातळीवरती विचार करता प्रत्येक दिवशी 25 भटकी कुत्री डॉग व्हॅनच्या माध्यमातून पकडली जातात. मात्र डॉग व्हॅनची संख्या कमी असून 2 वर्षांपूर्वी प्रशासनाकडे आणखी एका डॉग व्हॅनची मागणी करण्यात आली असली तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. संख्या वाढत असल्याचं आरोग्य खात्याचं म्हणणं आहे, कारण या कुत्र्यांना सहज अन्न उपलब्ध होतं आणि कचराकुंडीच्या परिसरात या कुत्र्यांचा वावर असतो. मुंब्रा परिसरात नागरिक अशाच भटक्या कुत्र्यांच्या त्रासानं हैराण झालेत. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.